विकास हा कधीच थांबत नसून मी पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा जोडा तालुक्यात रस्ते आणि पायाभूत सुविधांची परिस्थिती गंभीर होती. आता लोकांच्या गरजांनुसार तालुक्यात बरीच विकास कामे झाली आहेत. केवळ कंत्राटदार वाढले तर विकास होणार नाही. लोकांनीही विकासात सहभाग घेतला पाहिजे असे प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष व हैलाज जोडा मतदारसंघाचे आमदार अरविंद देशपांडे यांनी जोडा येथील मैदानाच्या विकासासाठी 60 लाख, मागासवर्गीय वसतिगृहासाठी 2 कोटी 10 लाख, रामनगर येथे ब्रीज कम वेंडम डॅमसाठी 2 कोटी, कसारला येथे चेक डॅमसाठी 50 लाख, नगरी येथील बंधाऱ्यासाठी 1 कोटी 50 लाख, मजुराई विभागामार्फत मंदिरांना 19 लाख, अल्पसंख्याक विकास खात्याअंतर्गत मशिदींच्या विकासासाठी 13 लाख, शिक्षण विभागामार्फत शाळांच्या विकासासाठी 25 लाख, जेवढा तालुक्यासाठी 500 घरे मंजूर करण्यात आली आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत रस्ते विकासासाठी 5 कोटी, जिल्हा पंचायत विभागामार्फत रस्ते विकासासाठी 1 कोटी 73 लाख रुपयांचा निधी सध्या मंजूर करण्यात आला असल्याचे अरविंद देशपांडे यांनी सांगितले. यावेळी जोडा काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष विनय देसाई, माजी अध्यक्ष व KPCC सदस्य सदानंद दबगार, किसान काँग्रेसचे प्रदेश सचिव रवी रेडकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य संजय हरबर, माजी तालुका पंचायत उपाध्यक्ष विजय पंडित व अन्य उपस्थित होते.